नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मस्त मी वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि एकदम जुनी पद्धत दाखवणार आहे मी तुम्हाला. एकदम जे जुने आजी आजोबा ज्या पद्धतीने करत होते तर त्या पद्धतीमध्ये मी आज बनवणार आहे. साधं आणि सोपं बनवणार आहे मस्त. तर बघा, मी तर भरीतचं वांगं घेतलेले होतो आणि आपल्या शेतातले वांगे निघाले होते मोठे मोठे हे थोडे, तर आता मी हे पण याच्यातच मिक्स करणार आहे. आणि विषय म्हणजे मी आज चुलीवर भाजणार आहे मस्त. इकडे आपलं नांगलीचं पीठ पण शिजतंय, हार पण भरपूर पडलेला आहे. तर म्हटलं चला आता आपण आज मस्त वांग्याचं भरीत बनवू. तर आता मी या वांग्याला तेल लावून घेते. पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आहे आणि मी देठ तसंच ठेवणार आहे. देठमुळे वांगे छान भाजायला जमतात चुलीवर. अशा प्रकारे मी बघा तेल लावून घेतलेलं आहे. ह्यावरती आपल्याला वांगे ठेवून द्यायचे आणि थोड्या थोड्या वेळ चक करून द्यायचे. आज मस्त चुलीवरचे वांग्याचं भरीत बनवायचंय, पारंपरिक पद्धत. बघू शकता तुम्ही खूप छान असे भाजलेले वांगे मस्त चुलीवरती. आता याच्यावरची साल पूर्ण आपण काढून घेऊ. आता पूर्ण असे काढून घ्यायचे. खूप छान भाजले गेले आहेत मस्त. एकच नंबर भाजले गेले आणि चुलीवरचं भरीत एकच नंबर लागतो. देठ काढून घ्यायचे. मी एकदम साधं आणि सोपं भरीत दाखवणार आहे. साधी पद्धत दाखवणार आहे, जुनी पद्धत होती. तर बघू शकता तुम्ही, मी असं वरची पूर्ण जे साल म्हणजे काढून घेतलेली आहे. आता आपण भरची तयारी करू. तर मी इकडे कढई ठेवली चुलीवर, तेल टाकून घेऊ आपण. निसर्गरम्य वातावरण फार्म हाऊस वरती. समोर नागलीचे पापड तयार झालेले आपले आणि आता मस्त गरमागरम वांग्याचं भरीत. तरी तर बघा, मी एक अख्खी लसणाचे काने ठेचून घेतले जाडसर अशी. आता मी अगोदर जिरं टाकते आणि लसूण दोघे एकत्रच टाकते. मी 2 मिनिटं छान असं तेलामध्ये तळून घेऊ आपण. लसूण छान असं तळून घ्यायचं आहे, छान असा कलर येईपर्यंत. म्हणजे छान लागतं भरीत. तर लसूण छान तळा लागलेला आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. मी एक मोठी साईजचा कांदा घेतला होता आणि असं जाडसर त्याला असं कट करून घेतलेला आहे. आणि इकडे 2 मिरच्या घेतल्या होत्या मी आणि मिरच्या सुद्धा अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता मिरची पण त्याच्यात लगेच तळून घ्यायचे. म्हणजे कांदा पण तळा लागेल आणि मिरची पण तळली जाईल मस्त. बरोबर थोडासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे.
तर कांदा पण थोडा नॉर्मल तळायला गेलेला आहे, कलर चेंज झालेला आहे मस्त. आणि त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकते आता वरून. मेथीचे शेंगदाणे दोन मिनटं परत तळून घेते आता. शेंगदाणे पण मिरच्यासोबत बघा छान असं कांदा लसूण हिरवी मिरची छान तळली गेलेली, एकच नंबर झालेली मस्त. आता आपण याच्यात जे वांगा घेतो गं टाकायचे आता. त्याला प्रेस करायची सुद्धा काही गरज नाही, बारीक करायची गरज नाही. हळद आणि चवीनुसार मीठ तयार झाला आपला वांग्याचा भरीत, एकच नंबर झालेला आहे मस्त. आता 2 मिनिटं शिजून द्यायचं त्याला. तर बघू शकता तुम्ही एकच नंबर वांग्याचा भरत झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मी अगोदर ही वांग्याची प्लेट होते वाई त्याच्यावर काढून घेते. मला म्हणजे बघू शकता मी चुलीवरचं वांग्याचं भरीत. आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.